संजय राऊत हे त्यांच्या चुकांमुळे आज अटकेत आहे असे मत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलंय. कधी महिलांचा अवमान करायचा, कधी विरोधी पक्षांचा अवमान करायचा, वाटेल ते बोलायचे, पंतप्रधानांबद्दल वाईट बोलायचे, हे बोलत असताना मात्र त्यांना विसर पडला की ते सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेले नाहीत. छत्रपती म्हणायचे, ही तर श्रींची इच्छा, आता यांना अटक झाल्यावर आम्हीही हेच म्हणतो, राऊत यांना अटक ही तर श्रींची इच्छा, असेही मुनगंटीवार म्हणाले. देगा भगवान, 2.5 वर्ष संजय राऊत नावाचा एका व्यक्तीचं राजकारण हे खलनायकी स्वरूपाचं आपण बघितलं. कधी महाराष्ट्राच्या प्रश्नासंदर्भात शेतकरी, शेतमजूर, गरीब, रंजगे गांजगे याच्या प्रश्नाच्या ऐवजी कधी आमदारांचा अवमान करत 40 डुक्कर म्हणायचं, रेड्यांना कापण्याची भाषा करायची, एका महिलेबद्दल हरामखोर अशा शब्दाचा वापर करायचा, राज्यपालांच्या संदर्भात निर्लज्ज या शब्दाचा उपयोग करायचा. आणि आपण परवा 70 सेकंदाची क्लिप बघितली असेल, हा जागतिक विक्रम त्यांच्या नावाने नोंदला गेला की 70 सेकंदामध्ये 70 शिव्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, हा पुरोगामी महाराष्ट्र आहे, क्रांती सूर्य क्रांती ज्योतीचा महाराष्ट्र आहे. क्रांती सूर्य महात्मा राव ज्योतिराव फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या सन्मानाची शिकवणूक दिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांचा अपमान करणाऱ्यांना टकमक कडेवरून कडेगोट करण्याची आज्ञा दिली. आणि इथं 70 सेकंदात शिवे दिला जायचा. जे विश्वगौरव नरेंद्र मोदी ज्यांना 23 कोटी जनतेने जनादेश दिला, देशाच्या प्रधानमंत्री प्रधान सेवक म्हणून या देशाची सेवा करण्याचा अधिकार दिला, अतिशय निम्न शब्दात, नीच शब्दात बोलायचं. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत होत्या, पण केंद्र सरकारविरुद्ध षडयंत्र करण्यासाठी मुद्दाम जाऊन टिकेत यांना गळा भेट घ्यायची, आलिंगन द्यायचं. 2.5 वर्षात कधी शेतकरी, शेतमजूर, गरिबाचे, अंध, अपंग, निराधार असाह्यांची कधी प्रश्न मांडले नाहीत, फक्त निम्न शब्दाचा उपयोग करायचा. आणि आज किती अहंकार आहे, 25 वर्ष आम्ही सत्तेत राहू या अहंकारांनी त्यांना ग्रास गवसा. आणि या अहंकारातून ते चुकावर चुका करत गेले, ते विसरून गेले की मी चिरंजीव आहे, मी अमर आहे, आमची सत्ता अमर आहे, हा भाव त्यांच्यामध्ये निर्माण झाला. आणि हाच भाव त्यांच्या हातून चुकांवर चुका करत राहिला. पत्राच्या मध्ये ते अटकले